हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हा पक्षाचा महिना आहे, पितृपक्षाचा. तर आज आमचे पक्ष आहे, तर मी आज पक्षाचाच म्हणजे आमच्या पित्राचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर अर्धा स्वयंपाक झालेला आहे, तरीही मी म्हटलं चला आपल्या व्ह्यूवर्सला आपण पितृ कसे करतो किंवा आपलं पक्ष श्राद्ध कसं केलं जातं घरामध्ये. तर माझ्या सासऱ्यांचं पित्र आहे आज. तर चला आता मी काय काय करते हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करते. 25 ते 30 लोकांचं जेवण मी बनवलेलं आहे. तर चला आता जाऊयात घरामध्ये आणि काय काय तयारी केलेली आहे आणि स्वयंपाक कसा करतोय जेवढा तुमच्याबरोबर शेअर करता येईल तेवढा नक्की करणार आहे. तर चला आता जाऊयात आतमध्ये. तर आतमध्ये ह्या आळूच्या वड्या कापण्याचं आणि तळण्याचं काम चालू आहे. तर हे पहा, मी दाखवते तुम्हाला. तर हे सगळे पदार्थ मी लवकर उठून बनवलेले आहेत. तळण्याचं काम सगळं माझी जाऊ आणि छायाताई करतायत आणि बाकीचे पदार्थ वगैरे बनवण्याचं काम मी केलेलं आहे. तर मस्त कुरडई, पापडे, गुलगुले, भजे हे सगळं काही बनवलेलं आहे. तर चला हे सगळं जेवण कसं बनवलं आहे, किती वेळात बनवलं आहे हे सगळं तुम्हाला मी शेअर करते. तर ह्या सगळ्या भाज्या मी बनवल्या सकाळी, तर त्याची पूर्ण तयारी आदल्या दिवशी केली. त्यानंतर मस्त ही खीर, खिरीत नंतर दूध टाकायचं. जेव्हा गेस्ट येतील तेव्हा गरम गरम दूध टाकून थोडीशी पातळ करायची. आणि आता मी इथे पाटोड्या करते. तर खूप जणांकडे पाटोड्याचा रस्सासुद्धा केला जातो, आमच्याकडे ऑप्शनल आहे, केला चालतो नाही केला तरी चालतो. आज मी केलेला नाही आहे, पण जेव्हा पुढच्या वर्षी मी तुमच्याबरोबर ह्या सगळ्या रेसिपी शेअर करेल तेव्हा नक्कीच पाटोड्याचा रस्सासुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला मस्त गरम गरम बेसन आता हटलेलं आहे, खाली कोथिंबीर टाकली आहे. ह्या स्टेजला तुम्ही खोबरंसुद्धा किसून टाकलं तरीही चालेल प्लेटवरती. आणि जी प्लेट आहे किंवा जे ताट आहे त्याला मी तेल लावलेलं आहे, म्हणजे आपल्या ज्या पाटोड्या आहेत त्या खाली चिकटत नाहीत. तर हे पहा, पाण्याचा हात घेऊन, हे पीठ खूप गरम असतं तर पाण्याचा हात घेऊन हळूहळू हे थापून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा प्रकारे 3 ताटांवरती मी ह्या पाटोड्या थापून घेतलेल्या आहेत. आणि आता इकडे लगेच इकडे काय तळण्याचं काम चाललेलं आहे तेही मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे आहेत गुलगुले, तर गुळापासून बनवले जातात. गव्हाचं पीठ, गूळ आणि मीठ आणि थोडीशी वेलची. तर गुळाचं पाणी करायचं आहे आणि जेवढं पीठ आहे त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा आहे. म्हणजे एक वाटी पीठ असेल तर अर्धी वाटी गूळ घेऊन हे गुलगुले केले जातात. आणि अगदी लवकर 3-4 तास आधीच हे पीठ भिजून ठेवायचं आहे, म्हणजे ते अगदी स्पंजी आणि टेस्टी लागतात. तर वेजची चवीनुसार टाका, खूप मस्त होतात. हे लवकरच पीठ मी मळून ठेवलं होतं किंवा मिक्स करून ठेवलं, अगदी भज्यांसारखंच पीठ केलेलं आहे पातळ. तर मस्त असे हे गुलगुले, अगदी थोडंसं पीठ टाकलं तरी छान फुलत आहेत, तुम्ही पाहू शकता. तर गुलगुल्यानंतर हे पापड आहेत, तर मकाचे पापड तळलेले आहेत हे. तर मकाचे पापड, त्याचनंतर आपला साधा पापड जो उडदाचा पापड असतो तो पापड, त्याच्यानंतर कुरडई, तांदळाच्या पापड्या, हे सगळं काही तळून घेतो आहे आम्ही. तर चला आता आमची पूजा राहिलेली आहे, तर मी जाते देवपूजेसाठी. तर चला देवपूजा करून घेते. तर आता पितृपक्ष आहे, तर आम्ही पितृपक्षाच्या आधीच देव बनवायला दिलेले आहेत आणि घटस्थापनेच्या दिवशी आमचे देव घरी येणार आहेत. तर नक्कीच तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला देवपूजा झाली. इकडे भात राहिला होता लावायचा, वरण वगैरे झालेलं आहे. इकडे नैवेद्याच्या पोळ्या राहिल्या होत्या, त्या मी करून घेते. तर तुम्हाला दाखवते, इकडे आळूच्या वड्या आपल्या अजून कट झालेल्या नाही आहेत. आळूच्या वड्या कट करायच्यात. आणि हे मस्त कारलं, मेथी, सगळ्या भाज्या झालेल्या आहेत. अगदी फटाफट ह्या भाज्या कशा करायच्या ह्या सगळा व्हिडिओ मी नेक्स्ट इयर किंवा काही दिवसातच तुमच्याबरोबर शेअर करेल. पाटोड्या, खीर, त्याचनंतर वरण, आता भातही झाल्यात, पोळ्याही झाल्यात. तर खीर तर अगदी सुंदर अशी होते माझ्या हातची, तर तीही तुमच्याबरोबर कधीतरी मी शेअर करेल. तर तांदळाची खीर. आणि आता हे पहा, मी वड्या कापून घेते. तर मस्त वड्या कापून तेलामध्ये फ्राय केलेल्या आहेत, अगदी कुरकुरीत अशा वड्या झालेल्या आहेत. आणि पाटोड्या वगैरे सगळं कट वगैरे करून झालेलं आहे. डांगराची भाजी सगळंच तयार आहे. तर तुम्ही तुमच्या पितृपक्षाच्या दिवशी कोणते कोणते पदार्थ करता हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच कळू शकता. किंवा तुम्हाला कोणता पदार्थ बनवताना प्रॉब्लेम येतं हे सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता. नक्कीच मी तुम्हाला यावरती काहीतरी उपाय सांगू शकते
आणि आपण यातून काहीतरी नवीन किंवा तुमच्याकडे काय नवीन असतं हेही मला माहीत होऊ शकतं। तर चला, इकडे माझा नैवेद्य भरून झालेला आहे। तर दोन नैवेद्य भरलेले आहेत आणि एक ताट करायचं आहे सासऱ्यांच्या फोटो समोर ठेवण्यासाठी। तर हे पहा, एक नैवेद्याचं ताट बनवलेलं आहे आणि इकडे फोटोची पूजा करते। तर हे माझे सासरे आहेत, त्यांची मी पहिल्यांदा पूजा करून घेते। दिवा वगैरे लावला आहे, त्यांच्या फोटोची पूजा वगैरे करून घेतलेली आहे। ह्यावेळेस माझे मिस्टर इथे नाही आहेत, ते बाहेर गेलेले आहेत, पण कालसुद्धा हा सगळा स्वयंपाक करून मी त्यांच्याजवळ दिला। आणि आमच्याकडे इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये कायगाव टोक आहे, तर तिथे जाऊन त्यांनी तो ऑलरेडी काल नैवेद्य कावळ्यांना घातलेला आहे। तर हे पहा, सकाळी आता आमची पूजा वगैरे झालेली आहे फोटोची, आणि त्यानंतर माझे दीर वगैरे माझी जाऊ आम्ही सगळे इथे टेरेसवर आलेलो आहोत आणि पित्राचा हा घास टाकत आहोत। आमच्याकडे याला घास टाकणे असं म्हणतात। पहिल्यांदा गौरीची धूप केली जाते, त्याच्यामध्ये गुगुळ वगैरे ते सगळं धूप टाकले जातात आणि अष्टिगंध लावला जातो, त्यानंतर अक्षदा वाहिल्या जातात आणि मग नैवेद्य अर्पण केला जातो। तर दरवर्षी दोघे भाऊ हा सगळा विधी करत असतात, पण ह्यावर्षी यांनी आदल्या दिवशीच हे सगळं केलेलं आहे, कारण की अर्णवची महत्त्वाची कॉम्पिटिशन होती पुण्याला, त्यासाठी त्यांना जावं लागलं। तर मी आदल्या दिवशीसुद्धा हा सगळा स्वयंपाक केला होता अगदी 2 तासात। तर स्वयंपाक फटाफट कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर मस्त अगरबत्ती धूप वगैरे सगळं लावून घ्यायचं आहे आणि मग नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आमच्याकडे ब्राह्मण वगैरे बोलवत नाही, डिरेक्टली आम्हीच हे सगळं करत असतो। गावाकडे मात्र आमच्याकडे घराच्या खाली उभे राहतात आणि मग खालून वरती घास फेकला जातो आणि कावळ्यांना आमंत्रण केलं जातं। पण छत्रपती संभाजीनगरमध्ये कावळे खूप कमी आहेत, त्यामुळे आम्ही टेरेसवर असा घास दाखवतो आणि त्यानंतर तो गाईला नेऊन घालतो। तर हे पहा, असा नैवेद्य घास काढून दाखवला जातो आणि मग आम्ही सगळे मिळून या इथे जिथे पक्ष केलेला आहे तिथे सगळे दर्शन घेतो घरातले मेंबर्स। हे पहा, हा नैवेद्य दाखवलेला आहे आणि इथे आता आम्ही सगळे प्रथमेश, तेजस आणि हे सगळे दर्शन घेत आहेत। त्यानंतर आई वगैरे सुद्धा इथे दर्शन घेत आहेत, छायात्यांनी सुद्धा पुन्हा दर्शन घेतलेलं आहे। आमचं सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे, आता खाली पाहुणे यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर मी सुद्धा पटकन दर्शन घेते आणि खाली ताटं वगैरे किंवा जेवण वाढण्यासाठी खाली जायचं आहे, तर माझंही दर्शन झालेलं आहे। आणि एक गोष्ट दाखवण्याची राहिलीच, ती म्हणजे सकाळी निहारी द्यावी लागते। तर सकाळी 7 वाजता ही निहारी मी दिली होती, पान थोडं सुकलं आहे, पण त्या पानावरती मी दूध, भात आणि चहा ठेवलेला होता। तर तो नैवेद्यसुद्धा अर्पण करून झालेला आणि खाली आता इथे सगळ्यांनी फोटोचं दर्शन घेतलेलं आहे, फोटोची पूजा झालेली आहे, फोटोचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जेवणाची सुरुवात करायची आहे। तर मी सगळ्यांना आता जेवण वाढून ताटांचं दर्शन घेते। तर अशा प्रकारे आमच्याकडे पितृपक्षाचा सगळा कार्यक्रम केला जातो। जे गेस्ट असतात त्यांचं दर्शन किंवा त्यांच्या ताटाचं दर्शन घेतलं जातं, किंवा घरातल्यांचं सुद्धा जेवढे मेंबर्स आहेत त्यांच्या ताटाचं दर्शन घेतलं जातं। आणि घरातील जो पुरुष असतो तो सगळ्यांना गंध लावतो, अष्टिगंध, आणि मग जेवणाला सुरुवात होते। तर अशा प्रकारे, आणि ताटात आम्ही हात धुवायला देत नाही, एक वेगळं भांडं देऊन त्याच्यामध्ये सगळे हात धुतात, कारण की ड्रेनेजमध्ये हात धुतलेलं पाणी गेलं नाही पाहिजे, त्यामागचा हेतू हा आहे। नंतर ते पाणी आम्ही झाडांना ओततो। तर सगळे मस्त जेवतायत, आम्हीसुद्धा इकडे आता जेवणासाठी बसलेलो आहोत। माझ्या मैत्रिणी आणि त्यांच्या मुलीसुद्धा जेवणासाठी आलेल्या आहेत, तर आम्ही गप्पा मारत मस्त जेवण करतोय। तर सकाळपासून, पहाटे 5 वाजल्यापासून तर आत्ता 12 वाजेपर्यंतचा हा सगळा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि माझा योगाचा सेशनसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर सकाळी माझ्या योगाच्या 2 बॅचेस असतात, 6 to 7 आणि 8 to 9। तर 6 to 7 8 ते 9 मेंबर्स आहेत आणि त्याचबरोबर 8च्या बॅचलासुद्धा काही मेंबर्स आहेत। तर ओनली फॉर लेडीज, फक्त महिलांसाठी मी क्लास घेते। तर ऑनलाईन क्लास मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, जर तुम्हाला योगाचा क्लास माझा जॉईन करायचा असेल तर नक्कीच स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो फोन नंबर देते आहे मी,
त्यावर तुम्ही मला नक्की कॉल करू शकता। तर फ्रेंड्स, पहाटेपासून तर 12 वाजेपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ किंवा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे। आजचा व्हिडिओ किंवा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहतील। थँक्यू, बाय बाय।